भाज्यांचे भाव गगनाला भिडलेत, पण आता टोमॅटोही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत. भाव जरी वाढले असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही, व्यापारी मात्र मालामाल होताना दिसत आहेत. नारायणगाव मधल्या टोमॅटो बाजारातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी. मी आता नारायणगाव येथील ह्या टोमॅटो मार्केटमध्ये आहे. या मार्केटमध्ये सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी आणतात. शेतकऱ्यांना या ठिकाणी एक भाव मिळतो, तर हाच माल पुणे मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगळा भाव तयार होतो. तर माझ्यासोबत शेतकरी आहेत की ज्यांनी या ठिकाणी आपले टोमॅटो विक्रीसाठी आणले होते, ते शेतकरी माझ्यासोबत आहे. काका, तुम्ही किती कॅरेट या ठिकाणी आणले होते आणि तुम्हाला आज काय भाव या टोमॅटोला मिळाला आहे? मी 40 कॅरेट आणले होते, त्याच्यात निम्मा मिडियम माल आहे आणि 20 कॅरेट मोठाले, तर त्याला 800 रुपये भाव मिळाला आहे आणि भुगीला 600 रुपये भाव मिळाला आहे. तर मुंबईला आज 80 रुपये टोमॅटो खातात, तर आम्हाला काही त्या प्रमाणात बाजार मिळत नाही. तर कमीत कमी आम्हाला बाजार वाढून मिळावी यापेक्षा, यंदा पाऊस कमी नाही आहे, अजून पाणी नाही कमी आहे, त्याच्यामुळं उत्पन्नात घट आहे. आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग या ठिकाणी आहे की हे टोमॅटो इथून जे खरेदी करतात ते व्यापारी माझ्यासोबत आहेत. मला सांगा की या ठिकाणी जो भाव आहे आज, तो कॅरेटला शेतकरी सांगतात 800 रुपये कॅरेट आहे, परंतु हा जो ज्यावेळेस मुंबईला कॅरेट जातात, पुण्याला जातात किंवा बाहेर ज्या ठिकाणी विक्रीसाठी जातात, त्या ठिकाणी हा भाव दुपटीने अगर तिपटीने वाढतो, नक्की हा कशामुळे हा फरक तयार होतो आणि सध्या नारायणगाव मार्केटची काय परिस्थिती आहे? हा टोमॅटो म्हणजे नाशवंत माल आहे. इथं घेतल्यानंतर जरी 800 रुपयांनी शेतकरी सांगतात, 800 रुपयांनी कॅरेटनी माल घेतलाय, मुंबईसारख्या ठिकाणी 100 रुपयांनी टोमॅटो, 80 रुपयांनी टोमॅटो विकला जातोय, पण त्यातली निवड आणि खराब टोमॅटो मोठ्या प्रमाणामध्ये निघतोय. त्यामुळं नाही म्हटलं तरी व्यापाऱ्याचं पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं, आणि तो खराब झालेला माल नाही म्हटलं तरी व्यापाऱ्याला फेकून द्यावा लागतो, आणि जो राहिलेला माल आहे त्यातून कुठेतरी त्याला पैसे निर्माण करायचे असतात, म्हणून हा भाववाढीचा तुम्हाला इथं तफावत दिसते. साईदीप ढोबळे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.